भारत रत्न गाण सम्राज्ञिनी लता मंगेशकर भारतीय कला विश्वाला पडलेलं एक सुमधुर आणि अविस्मरणीय स्वप्न। 28 सप्टेंबर 1929 या पवित्र दिवशी हा स्वर महर्षी उदयास आला आणि 70 वर्षाहून अधिक काळात 36 भाषांमधून 30,000 गीतांची बेमालू मेजवाणी करोडो रसिकांच्या हृदयस्थ करून 6 फेब्रुवारी 2022 पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला। स्वर महर्षी, स्वर सम्रागिनी, स्वरांच्या दुनियेतला ध्रुवतारा, कितीतरी उपाध्यांनी लता दीदींना नावाजलं गेलं। त्या लता दीदींना हा अखेरचा मानाचा मुजरा आणि अखेरचा दंडवत। कुलस्वामिनी मीडिया यांच्या मार्फत विदर्भातील साहित्यिकांनी अर्पण केलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली। दीदींच्या जाण्याने आज संपूर्ण संगीत रसिकांवर एक शोककळा पसरली आहे, परंतु लता दीदींकडे तक्रार आपण करू शकणार नाही, कारण लता दीदींनी आपल्याला असंख्य गाणी आपल्यासाठी करून ठेवलेली आहेत आणि ही प्रत्येक गाणी लता दीदी दुःख वेदना यावर कुंकर घालणारी आहेत, आणि म्हणूनच आज लता दीदींच्या निधनाने आपल्याला शोककळा पसरलेली असताना, मन उदास असताना लता दीदींची कित्येक गाणी, हजारो गाणी आपल्याला आठवतात आणि एक एक गाणी एकापेक्षा एक सुरस सुंदर आहे आणि ही सगळी गाणी मनाला अक्षरशः एक वेगळा एक अनुभव देतात। ही संगीताची ही जादू, ही गाण सरस्वती लता मंगेशकर यांच्या संगीताची, गीताची, गायनाची जादू आहे। ही तमाम भारतीय नव्हे तर परदेशातील किंवा तमाम विश्वातील सिने किंवा संगीत रसिकांच्या मनावर नेहमीसाठी अधिराज्य करणारेच हे सूर आहेत। म्हणूनच भारतरत्न लता मंगेशकर यांना विनम्र श्रद्धांजली आणि अभिवादन। सृष्टीच्या चाराचारातील संगीत म्हणजेच लता दीदींचा स्वर होता आणि भारतीय संगीतावरचं हे जे स्वरछत्र हरवलं आहे ती पुकडी कधीही भरून निघणार नाही आणि आम्ही कधीही लता दीदींना विसरू शकणार नाही। त्यांचा आवाज, त्यांचा स्वर अमर आहे आणि तो नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील। स्वर साम्राज्ञी लता दीदी आपल्यात नाही हे खरंच वाटत नाही। अगदी लहानपणापासून यांचे शब्द स्वर कानावर पडले आहेत आणि आपण घरातही कुठेही असा त्यांचा स्वर आपल्या भोवती भोवतीच असतो ना। आतापर्यंत वाटायचं की त्या आहेत, त्या आहेत, तो स्वर राहील, त्या अमर आहेत, त्यांचा आवाज अमर आहे, पण आता त्या नाही ना आपल्या, हे मात्र शल्य नेहमीच राहणार आहे। सम्राज्ञी लता दीदी अमृता हुने गोळ सुरांमुळे तुम्ही अमर झाल्यात। मेरी आवाज ही मेरी पहचान है असे म्हणत, रहे ना रहे हम महका करेंगे असे सांगत, मावळ त्या दिनकरा साक्षीने अखेरचा निरोप घेतला आमचा, अखेरचा दंडवत तुला। दैवी स्वर लाभलेल्या या गान कोकिळेला भावपूर्ण श्रद्धांजली। खूप पूर्वीची गोष्ट आहे ही। माझे वडील स्वर्गीय अण्णासाहेब देऊळगावकर यांनी मला सांगितले, आमच्या केचकवध चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळचे, त्यावेळी पुण्यात साऊंड प्रूफ रेकॉर्डिंग रूम्स अवेलेबल नव्हत्या, पण तरीही आमच्या केचकवधच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग नवयुग स्टुडिओतल्या रेकॉर्डिंग रूममध्ये झालं होतं। बाकीची गाणी रेकॉर्ड झाली होती, मात्र लता दीदींच्या आवाजातलं गाणं रेकॉर्ड व्हायचं राहिलं होतं। दीदींच्या सोयीप्रमाणे
तारीख ठरवली गेली. दिवसभर ट्रॅफिकचा आवाज असल्यामुळे रात्री 12 वाजता रेकॉर्डिंगची वेळ ठरवली गेली. मास्टर कृष्णराव संगीत दिग्दर्शक होते. दिदींच्या नावाचा प्रभाव खूपच होता. वाटलं होतं रात्री रेकॉर्डिंग ठेवलं तर चाहत्यांना काही कळणार नाही, पण कशी कोणास ठोक बातमी लीक झाली आणि स्टुडिओतल्या आवारात चाहत्यांची जाम गर्दी झाली. दिदींना पाहण्यासाठी, त्यांचं गाणं ऐकण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. शेवटी अण्णांनी, म्हणजे माझ्या वडिलांनी, बाहेर येऊन गर्दीला शांतता पाळायला सांगितलं आणि रेकॉर्डिंगच्या वेळी बाहेर लाऊडस्पीकर ठेवू म्हणजे तुम्हाला पण गाणं ऐकता येईल असं आश्वासन दिलं. तेव्हा कुठे गर्दी शांत झाली आणि त्यांनी पूर्ण शांतता पाळली. दिदींची लोकप्रियता इतकी अफाट होती आणि त्यांच्या आवाजाची क्रेज इतकी प्रचंड होती की लोक अक्षरशः वेडे होत होते. आणि ते गाणं होतं धुंद मधुमती रात्रे. संगीत क्षेत्रासाठी न भरून निघणारी अशी ही हानी आहे, परंतु आपण मरते लोकांवर राहत असून प्रत्येकाला इथून जाणे आहे आणि या संदर्भात तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलले ते ऋषी साचा भरे. मी माझ्या वतीने लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ये जीवन है इस जीवन का यही है रंग रूप थोड़ी खुशियाँ थोड़े आंसू यही है छाव धूप ये जीवन है. एक कविता इथे वाचते. भैरवीचा फुटे बांधा हुमसून हुमसून रडे नांदी. भैरवीचा फुटे बांध हुमसून हुमसून रडे नांदी. सातही स्वर वेडे पिसे शोधतात त्यांची दीदी.